टुरिझम मिनिस्टर बाबू रोहन कवते असं सगळ्यात पहिल्यात पहिली आजच्या कॅबिनेटला जे द पोर्ट फी बिल आज पास केलं आहे. ओके, सेकंड आयटम जो असलो तो ओके गोवा पंचायत पंचायत सॅलरी ज्याला आऊस ऑफ द सरपंच डेप्युटी सरपंच आणि पंच त्यांची सॅलरी जी आहे ती 2000 रुपयांनी वाढवली अडिशनल. ताज्या उपरांत एक्सपोर्ट सेक्टर अप्रुवल फॉर द वर्ल्ड एन्व्हायरमेंट इन 2024 युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम थीम लँड रिस्टोरेशन ऑर डेजर्टिफिकेशन हो कार्यक्रम आम्ही केला आमचे ताज्या खातीर. ताज्या उपरांत एक्झेप्शन ऑफ द स्टॅम्प फ्री भितर फक्त विवेकानंद रॉक मेमोरियल विवेकानंद केंद्र कन्याकुमारी प्रोजेक्टा खातीर तेजे हें केलां एक्झेप्शन ऑफ द स्टॅम्प फी दिला तेका. अप्रुवल फॉर द एक्सटेन्शन ऑफ द 6 मंथ्स एजन्सी टू एंगेज द सेम कॉन्ट्रॅक्टर इन द सिव्हिल सप्लाय. ओके, आणि लास्ट आयटम हिर आम्ही GBBN जो आमचा कॉन्ट्रॅक्टर आशिल्लो तांकां एडिशनल आमकां 2+2 4 इयर सर्विसीस दिवच्यो पडले टू फॉर द सर्विसीस पर्पज हाज्या खातीर एकंदर केला आयटम आशिल्लो. ॲक्च्युली तो लॉ डिपार्टमेंटाचं प्रेझेंट प्रपोजल आहे पण ही ओके डिटेल्स दिता तितू तांच्यांनी सेम आम्ही हे केला सेंट्रलाचा जो आसा पण न्ही तोच मेंटेन केलेलो आसा बाकीचं काय वाटलं हांव तेजी डिटेल्स कॉपी घे पण आय शेअर विथ यू. बाकी ती गव्हर्नमेंट बील असा अप्रोप्रिएशन बील असा फायनान्स बील असा बाकी असा अजून आतापर्यंत तीनच बील येली असा अप्रोप्रिएशन बील असा बाकीची खात्याची बील अजून येऊ ना तसे फक्त आम्ही एक मागे जर ऑर्डिनन्स पास केलं त्याचं एक बील आयला टीसीपी तर एक ऑर्डिनन्स आशिल्लो पहिले ताजेर एक बील आयलो फाटल्या ऑर्डिनन्स काढलेले आहेतच ताज्या पलती कडेन आनी काय नाही बाकीचे कसे ह्या फावटी 18 दिसांची आसा जे आहा ती बाकीच्या कॅबिनेटाक अप्रूव्हल जाऊन मागीरूच अकाउंट सप्लिमेंटरी बजेट म्हणटले कितें थोड्याशा डिपार्टमेंटाचो सप्लिमेंटरी बजेट आसा म्हाजे म्हाजे खातीर आंदोलन करपी कर्नाटकांतलो आनी कदंब बशिल्ले थोडो असले बी ते किती ॲक्शन घेतात तुम्ही काय. ऑफकोर्स हांवें DGP आणि CS या दोन्ही लेवलाचे हांवें त्याचा रिपोर्टही मागयला DGP म्हणजे माझ्या पोलीस डिपार्टमेंटा कडे नेक्स्ट CSR सांगला CS त्याच्या कडे उलय कारण अशा पद्धतीत वादळीच्या विषयाचे आणि विशेष करून आमची इंटर स्टेट जी बस चलता तिका हांव नो डाऊट नाही त्याची मोडतोड करू ना बटे म्हणजे वेट चढप नाचप हे आडप हे योग्य नाही आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकूय त्याच्याबद्दल बरयलं आणि कारण कसे आहात परत एकदा सांगता वादेची प्रवाह ऑथॉरिटी थंयसर कितले लोक त्यांचे बसले हेका महत्व ना आमचे 4 लोक सुद्धा जरी गेले जाल्यार रिपोर्ट जो रेडी करता पळय तो कितलो खरो आणि सत्य असा हो चढ महत्वाचो असा त्याच्या खातीर हांवें त्यांनाही सांगलेले की प्रवाहान पावसान ॲक्च्युली वचून इन्स्पेक्शन करप आणि कणकुंबीतल्या सायटीचेर इन्स्पेक्शन करप हाव दे नीड द डायव्हर्जन उदकाचे डायव्हर्जन करून उदकाचो फ्लो मलप्रभेत कसो वता हे हांवें स्वतः पळयला म्हणून तेंच्या त्या टिमीन तो करप हे गरजेचे आसले आणि तो तेंच्यांनी पळयला म्हणून ते आता जो मोठ्या प्रमाणात त्यांचा जो विरोध जावपाक लागला पळय तो तेका लागून जाला आम्ही शांतता प्रिय असा ते एरोगंट जाला पळय आम्ही दोनूय लिगल बाजूनही बी सुप्रीम कोर्टात किंवा माझे ट्रिब्युनल किंवा ह्याच्या कडे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हली बी म्हणजे आम्ही आमचा रिपोर्टही करत असं म्हणजे WRD डिपार्टमेंट म्हण जलशक्ती मंत्रालय आणि PM यांच्यापर्यंत आम्ही व्यवस्थित जिथे आमचे रिपोर्टही दिले असा आमचे बाकीचे सुप्रीम कोर्टात आमचे ॲडव्होकेट्स ही बाजू जी आमची स्ट्रॉंगरित्या परतही म्हणतले हांवें परत सांगला की परत सुप्रीम कोर्टात स्टँडर्ड केस केन्ना झाली हांवें परत अपील केल्या उपरांतच ट्रिब्युनलाची ऑर्डर जर सुप्रीम कोर्टात परत अपील करपाचे काम कोणी केलं तर हांव मुख्यमंत्री झाल्या उपरांत हांवें अपील केले आणि आज केस त्या खातीर स्टँड असा. अपोजिशन टीका करता की टिमी बाबत गव्हर्नमेंट सिरियस ना त्यांच्या 30 सेंट्रेट टीम दिली
हांवें सांगले न्ही ती 30 जणांची टीम आसा म्हणजे 3 जणांची टिमूच जे आपले ती तेंचे इतली इन्फॉर्मेटीव्ह आणि नॉलेज सगळे जे जमा केले त्या बेंगलोरात राणी 40 जण हाडून बसयताले ते कितें तर आफ्टर ऑल प्रवाहाचे ऑफिस हांगा आहा तेंची मिटींग थंय जावपाचे आशिल्ले हे पण त्या ती महाराष्ट्राचे तितके 3 ते 4 मनीस आशिल्ले आमचे तितके आमचे वगळी धरून 30 जणांक सगळ्या क्लार्क आणि WRDC सगळ्या म्हणून ते बसयले म्हणून येऊन घेऊन राहतात दॅट इज आफ्टर ऑल जे ॲक्च्युअली प्रवाह ऑथॉरिटीचो चेअरमॅन त्यांचे मेंबर्स आणि आमच्या वेगवेगळं हाजे पहिली आम्ही वेगवेगळे रिपोर्ट सबमिट केल्या परत सांगतो सुप्रीम कोर्टान फाटले फाटी जेव्हा आम्ही रिक्वेस्ट केली महाराष्ट्रात वेगळा रिपोर्ट दिला आम्ही वेगळा रिपोर्ट दिला कर्नाटकात वेगळा रिपोर्ट दिला तोय बी रिपोर्ट जा तो सिलपॅक अँड डेव्हलपमेंट रिपोर्ट जेव्हा सबमिट केला त्यातील कितले जण बसले मिटींगे थंयसर त्याला महत्व ना वॉट रिपोर्ट हॅव सबमिटेड दॅट इज इम्पॉर्टंट जेव्हा बेंगलोरात मिटींग झाली त्यांना अजेंडा गोयचे कायच नाशिल्ले अशी टीका जाता अजेंडा कोणाकडे आयला सर खंयचे अप्रुवल जर तांकां दिवपाचे जर झाले असल ओके जाल्यारूय बी विदाऊट गोयच्या कन्सेप्टा म्हादई प्रवाह ऑथॉरिटीच्या कन्सेप्टाच्या शिवाय तांकां अप्रुवल मेळचे ना वर्ल्ड स्किल डे चो कार्यक्रम जो आसा पळय न्ही येता त्या 11 तारखेक म्हणजे परवा सॉरी फाल्यां हो कार्यक्रम आम्ही कला अकादमीत करपाचो ठरयला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान जवळपास कला अकादमीन ह्या कार्यक्रमान आमच्यो आयटीआयतले वेगवेगळे भुरगे तेंच्यांनी स्किल टॉप केला पयली ऑल इंडिया लेवलाचेर ऑल गोवा लेवलाचेर तेंकां नॅशनल अवॉर्ड्स मेळ्ळा आयटीआयच्या भुरग्यांक तेंचे फेलिसिटेशन आसतले आमी वेगवेगळ्यांच्या बरोबर टायप केला टाटा मोटर्स आसतले ताज हॉटेल्स आसतले परत अश्यो 2-3 कंपनीज तेंच्यांनी आमकां स्किल सेट्स आयटीआयनी आमच्या प्रोवायड केला आमच्या कडेन आम्ही टाटा बरोबर टायअप केला अँड दे आर स्पेंडिंग अप्रॉक्सिमेटली 160 करोड्स ऑफ रुपीज भितरले 75 करोड्स ऑफ रुपीज ऑलरेडी त्यांच्यांनी स्पेंड केले आमकां वेगवेगळे इक्विपमेंट दिले आम्ही एडिशनल 75 करोड्स ऑफ रुपीज भितर घालता म्हणजे 230 करोड्स ऑफ रुपीज आयटीआय अपग्रेडेशना खातीर आम्ही मोडटा 50% ऑलरेडी काम कंप्लीट झाले आणि पूर्ण 11 जाग्या वेळेला आयटीआय जे आसा पळय न्ही यू वेल इक्विप्ड आणि विथ न्यू स्किल सेट्स आम्ही त्यो तयार करता त्याच्या खातीर ताज ग्रुपा बरोबर टायअप करून आम्ही हॉस्पिटॅलिटी कोर्स येता त्या 15 जुलैच्या उपरांत नवीन हॉस्पिटॅलिटी कोर्स आयटीआय इन हॉस्पिटॅलिटी सेक्टर आणि आयटीआय इन हाऊसकीपिंग हो आम्ही कोर्स इंट्रोड्यूस करता जेणेकरून 6 मंथ्स इन आयटीआय आणि 6 मंथ्स ट्रेनिंग इन ताज हॉटेल्स अशा पद्धतीचो नवीन कोर्स आम्ही आता इंट्रोड्यूस करता जेणेकरून हॉस्पिटॅलिटी सेक्टरात स्किल सेट्स किंवा आमकां चड ह्युमन रिसोर्स ही तयार जावची म्हणून आम्ही हो कार्यक्रम वर्ल्ड स्किल डेचो कार्यक्रम आम्ही कला अकादमीत मनयतात त्याच्या निमित्तात वेगवेगळ्या कंपनीज हांचेय फेलिसिटेशन करतले वेगवेगळे भुरगे जे स्किल सेटात त्यांच्यानी एक्सेल केले तांचेय फेलिसिटेशन दवरतले हे आयटीआय दवरला आणि हो कार्यक्रम सगळ्या आयटीआयतल्यान लायव्ह स्ट्रिमींग जातले बाकीचे भुरगे सगळे जण हो कार्यक्रम आयटीआयतल्यान व्हर्च्युअली पळयतले वेगवेगळ्या हेडमास्टर्स वेगवेगळ्या हाय सेकेंडरी प्रिंसिपल्स आणि स्टाफ यांना मुद्दामून आम्ही त्याच्यावर एक प्रेझेंटेशनही लायतले वेगवेगळ्या आयटीआयनी कशा पद्धतीचे इक्विपमेंट आमच्याकडे अवेलेबल असा ते मुद्दामून येऊन पळोवचे तुम्ही बी ते पळोवन सगळ्यांच्या पर्यंत पावचे जेणेकरून आम्ही जे स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग हे सातत्यात भर दिता म्हणजे त्याच्या खातीर म्हाका दिसता सगळ्या जरी ह्या कार्यक्रमात फाल्यां सकाळी 11 वरांचेर ह्या कार्यक्रमात एनईपीचे
कशा सांगता तुका धावी फुडें ना म्हणजे बोर्ड एकदम खंयची जातली हाजेर डिसिजनचो विशय जो आपयले टील नाव इट इज नॉट फायनल अजूनही धावी आणि बारावीचे एकदम एक्झिस्टींग आसा धावी कंटिन्यू जाऊन बारावी पर्यंत जे पावते पण ताजे डिसिजन फायनल जावपाचो आसा आसा तितक्योच आय टी आय अपग्रेड करप आसा तितूलो स्किल सेट्स आनीक डेव्हलप करप हाजेर म्हाजे रिपोर्ट हांवें सबमीट करपा खातीर लायला रिपोर्ट येऊ लागलो डिझास्टर मॅनेजमेंट काम करीत फिल्डार असा जर रिपोर्ट येऊ लागतो सांगले रिपोर्ट सबमीट तो रस्तो जो ॲडवर्टायझर आम्ही पूर्ण बंद केला दुसरे वाटेतल्या रोड चालू केला कंप्लीट रस्तो बंद करपाक लायला आणि त्याचा कंप्लीटली एकदा क्लिअर झाल्या उपरांत रोड ओपन करताय त्याचा रिपोर्ट आम्ही सबमिट करपाक तुम्ही सांगले की कॉन्ट्रॅक्टर जे आहात त्यांना ब्लॅकलिस्ट करतात कितल्या तुम्ही केला ते दोन वर्ष पहिले तुम्ही सांगताले